आता होणारा सामना केलशी टू केलशी वर्सेस विरसे या संघामध्ये होणारा सामना. दोन्ही संघ बलाढ्य बलशाली ताकदवर संघ आमने सामने भिडताना आणि काल भैरवचे प्रतिनिधीला विनंती करतो की सर्वांनी बाउंड्री लाईन मध्ये उभं राहायचं आहे. स्वयंसेवक जे काल भैरव क्रीडा मंडळ स्वयंसेवक असतील त्यांना विनंती करतो की त्यांनी बाउंड्री लाईन वर राहायचं आहे, कारण का सामन्याला मात्र आता सुरुवात झालेली आहे. फास्ट सामना खेळवायचा आहे, कारण का सूर्यनारायण दिवसभरच्या कामगिरीनंतर विश्रांतीकडे जाणार आहे आणि अंधाराचं मात्र साम्राज्य आहे ना, त्यामुळे फास्ट सामना खेळवायचा आहे. मी आपल्या समोर एक कविता सादर करतोय, माझ्या प्रेमाची विकेट. आदम सर कैते चलू, जेव्हा ही कविता मी टेनिस क्रिकेटमध्ये सादर केली तेव्हा मात्र मी परवानगी घेतली भूषण पाटील आणि त्यांची पत्नी यांची, नंतर मात्र मी परवानगी घेतली सुखदेव काका म्हात्रे यांची. भिवंडीमध्ये ही कविता मी ह्यावर्षी रिलीज केली, ज्या कवितेचं नाव आहे माझ्या प्रेमाची विकेट. ती पाहत होती माझ्या मॅसेजची वाट, मी मात्र पाहत होतो क्रिकेटची मॅच. ओपनिंगला आले होते कृष्णा सातपुते आणि श्रेयस शिंदुलकर, तिला वाटते नेहमी मला नाही तिची फिकर. पाहता पहिली विकेट जाईपर्यंत ती खूप संतापली होती, माझा मॅसेजचा रिप्लाय येईना म्हणून कॉल घेऊन खेपली होती. पाहता पाहता पहिली विकेट गेली होती, मग मला समजलं मॅच बघायला प्रियंका वहिनी आली होती. मिशन सारखीच अवस्था आता माझी झाली होती, ब्रेकअपची धमकी माझ्या कानावर आली होती. आता तिला कुल करण्याची गरज मला वाटत होती, पण तिचे यॉर्कर पुढे माझी बॅट थरथर कापत होती. रिची मात्रीने पुन्हा एकदा फटकेबाजी करत मॅच मध्ये रोमांच आणला होता, मी पण माझ्या प्रेमाचा डाव थोडा थोडा सावरला होता. मी पण माझ्या प्रेमाचा डाव थोडा थोडा सावरला होता. जाऊया सामन्याकडे, संघाचं पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. जमशेद छोटा पॅकेट बडा धमाका छोटा तीर वार करे गंभीर, सहा सात पावला स्टार्ट घेऊन जमशेद टाकला चेंगुडू आखू टप्प्याचा बॉल, पंचाच्या दोन्ही हात समांतर धावा मिळाल्या अवांतर, धाव संख्या झाली एक. नियम क्रमांक 21 लागू होताना वाईट चेंडू हा नियम क्रमांक पहिल्यांदा 24 होता, परंतु या नियमामध्ये आयसीसीच्या माध्यमातून बदल करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा जमशेद स्ट्राईकला बॅटर रोशन, बघूया आपल्या संघाचं नाव रोशन करतो की काय. पुन्हा एकदा वाईट चेंडू, भाग बसंती भाग इज्जत का सवाल आहे. वाईट प्लस वन, वन प्लस वन, ये बडी नाइंसाफी आहे, बड़ी नाइन से पी गुरु. लाइन से फटके तो मिलेंगे फटके नक्की. जमशेद अतिरिक्त धावा देता आता मात्र स्ट्राइक ला बैटर श्रेयस, नक्की श्रेयस पाटिल चर्चा के लिए आता गोरेगाव मध्य एक मोटी टूर्नामेंट पार पड़ी गई ओमकार देसाई होते. पुनः एकदा परफ्यूम डिलिवरी हाफ ट्रैकल बॉल, आता मात्र नक्की कम बैक के लिए जसा छत्रपति शिवाजी महाराज ने कमबॅक केला होता, कारण का मिर्झा राजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जेव्हा तह झाला 23 किल्ले महाराजांना बहाल करावे लागले होते आणि 9 वर्षानंतर जेव्हा महाराजांचं राज्याभिषेक झालं तेव्हा मात्र 361 किल्ले स्वराज्यामध्ये आले. नाही दाखवला एस घेतलेले पंचांकडे अपील परतावा लागेल ना मुन्नांना, गलती को माफी नाही, गलती को माफी नाही मुन्ना. फलंदाज बाग पवेलियन वाडा कोणाचा पण असो राडापुगे कोणता संघ करतोय, कारण का सिंह स्वतः ताकदीने राजा बनला जातो आणि जंगलामध्ये निवडणुका होत नसतात. धाव संघ झाले 4 धावा, श्रेयस मात्र बाद झालेला गोल्डन डकचा शिकार झालेला आहे.
नाही सगळे ए बी अब्दुल रहमान ए बी फलंदाज बॅक टू द पवेलियन गणेश सुद्धा बाद झालेलं वैयक्तिक दोन धाबा गणेशने बनवलेले आहेत श्री गणेश मात्र त्याने दोन धाबेचा केलेला आहे फलंदाज बॅक टू द पवेलियन धावसंख्या झाली आहे पाच धावा फलकावर लगावले गेलेत आता मात्र कमबॅक म्हणावा लागेल जमशेद फिल्डिंग मध्ये थोडी तब्दीली करताना भगवान सिप लकडी देत आहे रंग तो हमी भरणा पडताय रंग भरताना मात्र जमशेद नक्कीच पाहायला भेटेल स्ट्राईकला बॅटर स्ट्रायकिंग इनिंगला नक्कीच आपण पाहणार आहोत हरेश बघूया हरेश आपल्याला सांगण्यासाठी काय करतो लेफ्ट लेफ्ट हँड बॅटर नक्कीच मैदानामध्ये विराजमान फास्ट सामना खेळवायचा आहे हपट्याकडे बॉल फक्त दिशा दिलेली आहे आणि चेंडू सुद्धा नक्की आउटफील्ड नक्कीच थोडी खराब आहे त्यामुळे रिबाउंड नक्कीच पाहायला भेटला बॅटर कडून धावसंख्या झालेली आहे सहा धावा फलकावर लगावले गेलेले आहेत नक्कीच मोठी फटकेबाजी बॅटरला करावी लागेल धावसंख्या तुम्हाला वाढवावी लागेल 30 ते 35 धावा नक्कीच निर्णायक असू शकतात बाउंड्री लाईन सुद्धा नक्कीच आपण पाहिली तर पुन्हा एकदा जमशेद ओहो बॅक होला टाकला चेंडू बुंदा चेंडू डिक्लेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय थर्ड स्लिपच्या दिशेने एक धावेसाठी पंचांची सुद्धा नक्कीच आपल्याकडे रेकॉर्ड आहेत या पंचांना एक वर्ष समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 7 धावा नक्कीच आयसीसीच्या माध्यमातून ज्या पंचांना बेस्ट थांबवर ऑफ द इयर हा पुरस्कार लगातार 5 वर्ष मिळाला परंतु त्यांना वर्ल्ड कप मध्ये पंचगिरी करता आली नव्हती कारण 1999 2003 2007 या तिन्ही वर्ल्ड कप मध्ये मात्र ऑस्ट्रेलियन संघ फायनल मध्ये प्रवेश केला होता परंतु 2 एप्रिल 2011 भारत विरुद्ध श्रीलंका असा सामना जेव्हा झाला तेव्हा मात्र त्यांना पंचगिरी करता आली कारण जो पंच होता सायमन टफेल तो मात्र ऑस्ट्रेलियाचा पंच होता परंतु भारत विरुद्ध श्रीलंका जेव्हा सामना झाला तेव्हा मात्र त्यांना पंचगिरी करता आली आणि एक वर्ष समाप्ती धावसंख्या झाल्या 7 सामना थोडा फास्ट खेळवायचा आहे टीम मिटिंग कोणत्या संघाने घ्यायची नाही कारण का सूर्यनारायण दिवसभरच्या कामगिरीमध्ये विश्रांतीकडे जाणार आहे आणि अंधाराचा मात्र साम्राज्य येणार आहे बॉलर नेम संदेश बघा संदेश कोणता संदेश घेऊन आलेला आपल्या संघासाठी चांगला चेंडू गुड लेला टाकला दिशा देण्याचा प्रयत्न फटका फसलेला आहे चेंडू माझा आंधेला चेंडू मात्र पंधरीला गेला धावसंख्या झाली 7 धावा मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है यू पंखो से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है गुरु हौसलों से उड़ान होती है धावसंख्या 1.1 चेंडू धावसंख्या झाले 7 2 बाद 7 धावा आता मात्र दिशा दिलेली आहे चेंडू जातोय दोन धाबे समाधान आउटफील्ड थोडी खराब आहे पकड्या पकडीचा खेळ मैदानामध्ये पाहायला भेटतोय आता फलंदाजाने मात्र आत्महत्या केली कारण टेनिस क्रिकेटमध्ये रनआउट म्हणजे एक प्रकारे आत्महत्या फलंदाज बॅक टू द पवेलियन नाम चलन इतना आसान नाही ब्रो इसके लिए चर्चे खर्चे परचे सब झेलने पडते हरेश मात्र बाद झालेला आहे 3 चेंडू मात्र त्याने फेस केल्या होता 3 धावा बनवले तर हरेश बॅक टू द पवेलियन नवीन बॅटर मैदानामध्ये आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये आले विराज धावसंख्या झाले 1.2 चेंडू झाले धावसंख्या झाले 9 आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं जयेश पाटील सरांनी 9 चेंडूमध्ये 50 धावा भिवंडीच्या त्या ग्राउंडवर कुठल्या गेल्या होत्या नक्की सातत्याने आपण चर्चा करूया खेळाडूंची परंतु आमचा हा लोकल टॅलेंट खेळाडू अहो काय सुरू आहे कसा चेंडू कटवलेला आहे जातो हवेत मध्ये चेंडू काय घडलाय काय बिघडलाय आणि मसूद स्वतः आयकॉन काय घडलंय काय बिघडलंय हे इंडिया काय क्रिकेट आहे सिक्सर मारतो टाली बिडू बॉलर पिटे तो गाली बिडू 3 धावा काढलेले आहेत आउटफील्ड थोडी खराब आहे 100% एफर्ट देताना मसूद नक्कीच आपल्या पायाला भेटला काय त्याने डाय मारली डायची सुद्धा चर्चा नक्की सातत्याने आज होईल आम्ही सातत्याने चर्चा करतो 1-2 का 4 च्या फॉर्मॅटमध्ये कारण का 1-2 का 4च्या फॉर्मॅट आज नंतर काही त्याच्या गच्चीवर सुद्धा मुंबईमध्ये टुर्नामेंट होताना आम्ही पाहिल्या रबर बॉल असेल लेदर क्रिकेट असेल
जमी हफ्ता कल बॉल दिशा देने का प्रयत्न, पुनः एकदा बीट बाउंड्री में कर चुका और गेंदबाजी में टप्पा होना जरूरी है। भले दोपहर का खाना खाना पड़े शाम को, इतनी मेहनत करूंगा तो नाम बना ब्रांड बनाऊंगा अपने नाम को। पुनः एकदा बॉलिंग साठी सज्जाला संदेश, चार चेंडू आता पण टाकले गेलेले आहेत, बॅकहॉलला टाकला चेंडू, फक्त दिशा दिलेली आहे। एक धावेर समाधान, धाव संख्या झालेली आहे 13, धावा फलकावर लगावले गेलेले आहेत। शादी का घोड़ा शादी की तोड़ेगा नहीं तो तोड़ेगा कब, घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या करो। याच्यानंतर होणार सामना साई सुपर केलशी वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ कौडोली। धावा मात्र तुम्हाला काढावे लागतील, आउटफील्ड थोडी खराब आहे, रनिंग मात्र चांगली तुम्हाला ठेवावी लागणार आहे। दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 15 धावा, दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा झालेले आहेत। आज खऱ्या अर्थाने तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास 5,25,600 मिनिटे ज्या स्पर्धेची आपण वाट पाहिली ती स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आहे, बरोबर दुसरा आहे त्यात मात्र सर्व आहे, त्याचाच मात्र काल भैरवला मात्र गर्व आहे। गेल्या वर्षी सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून आपण टेलिकास्ट पाहिली ती स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आले, धावसंख्या झाली आहे 2 वर्षाच्या समाप्तीनंतर 15 धावा तब्बल चोपून काढलेले आहेत। आणि करंट रन रेट आपण पाहिलं 7.5 चा आणि बॉलिंग साठी आलेले अब्दुल रहमान, वसीम खमसेजा राईट हँड, आता मात्र दुबईमध्ये सुद्धा वसीम खमसे सरांनी त्यांना काम लावलेलं आहे, दुबईमध्ये सुद्धा जाताना आता अब्दुल रहमानला आपण पाहाल युट्यूबच्या माध्यमात सुद्धा वसीम खमसे सर घरातून ही मॅच बघत असतील, त्यांचाच एक राईट हँड आता बॉलिंग साठी आलेला आहे अब्दुल रहमान एबी। ओहो चांगला सुरेख असा चेंडू, एबी एक्सप्रेस मैदानामध्ये विराजमान, एक धावेर समाधान, धाव संघ झाले 16 धावा 3 बाद 16 धावा फलकावर लगावले गेले आहेत। जसा सोन्याचा भाव आहे ना तसाच एबीचा मात्र वसीम सरांसाठी नाव आहे, तोच एबी स्ट्राइकला। बॉलिंग एंडवर सज्ज झाल्या, फिल्डिंग मध्ये थोडी तब्दील नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल, आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर रोशन, मोठी फटकेबाजी रोशनला करावी लागेल, फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झालाय, डीप मध्ये जातोय, धावा मात्र काढावे लागतील, भाग बसंती भाग इज्जत का सवाल आहे, भाग बसंती भाग, आउटफिट थोडी खराब आहे, धावा काढायची आहे, रन कर रे भावा, मग तुझीच हवा कोण आहे भावा, कोण करतो धावा आणि कोणाची आहे हवा, ही धावा दर्शन 4 धावा तब्बल काढले, 4 धावा जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, म्हणजे तू जमीन पैदा कर तू आसमा पैदा कर, तू जमीन पैदा कर तू आसमा पैदा कर, मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त, तू अपने अंदर पहले आत्मविश्वास पैदा कर, और आत्मविश्वास भरी रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच जाऊन भारतरत्न पाहायला भेटली। बॉलिंग मार्कवर आहे ए बी, नक्कीच थोडी फिल्डिंग मध्ये तब्दील नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल, हा टॅकल बॉल पंच केलेला आहे, एक धाव पूर्ण काढलेली आहे फिल्डिंग साठी सुरेल, आणि फलंदाज मात्र आउट झालेला आहे, फलंदाज बॅक टू द पवेलियन। धाव संघ झाले 21, कौडूल्या संघाला विनंती करतो लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे, आता बॅटिंग साठी आलेले मयूर, नाही एपी टाकला चेंडू, सुरेख असा चेंडू स्क्वेअरला फाईन झालेला, नक्कीच हा सुद्धा फलंदाज त्याला माहिती आहे एक एक धाव महत्वाची, कारण का बाउंड्री लाईन सुद्धा थोडी लांब आहे, हवा सुद्धा आहे, आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं कमी धावा येताना, नंतर दुपारच्या सत्रामध्ये भरपूर धावा येतात, नंतर परत संध्याकाळचं जे सत्र येतं तेव्हा सुद्धा कमी धावा येताना आपण पाहिल्या, नक्कीच आणि वालवडीचा संघ सुद्धा येथे आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा,
साखीबायांचं सुद्धा क्रीडानगरीमध्ये आगमन झालंय. एक मोठा प्लेअर ज्याने मोठी उंची गाठलेली आहे वालवटीमध्ये, वालवटीचा संघ सुद्धा येथे आगमन झालेला आहे. नक्कीच त्यांचा सुद्धा सामना तुम्हाला पाहायला भेटेल. साकीब सर बसून घ्यायचंय, साकीब बसून घ्यायचंय, कारण का तुमच्या सुद्धा मोठे मोठे टुर्नामेंट होत असतात, तिथे सुद्धा आम्हाला सगळे मैदानाकडे धाव संख्या झाली आहे. 25 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. मयूर सुद्धा बाद झालेला, भरपूर खेळाडू नक्कीच आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना, कारण का आउटफील्ड तेवढी खराब आहे, त्यामुळे धावा मात्र तुम्हाला करावे लागतील. मोठे फटकेबाजी नक्कीच आपण पाहिले नाही, कारण का सकाळचं सत्र आहे आणि धावसंख्या झालेली आहे. पंचवीस धावा झालेल्या आहेत, 26 धावा बनवायच्या आहेत, 25 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. पंचवीस धावा झाल्या, 26 धावा बनवायच्या आहेत. सहा चेंडू लागले, 6 चेंडू, 25 धावा झाल्या आहेत, 26 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू, फास्ट सामना खेळवायचा आहे. दोन्ही संघांना एकला विनंती करतोय, कौडल्या संघाला विनंती करतोय, शेवटचा पुकार आहे, नंतर पेनल्टी घेऊन त्याला मात्र मैदानामध्ये उतरावं लागेल, टॉस साठी यायचं आहे. मी आपल्या समोर एक आरती सादर करतोय. यावर्षी मी एक आरती सुद्धा रिलीज केली टेनिस क्रिकेटमध्ये. महेश दादा, एक आरती आहे, क्रिकेट प्रेमी आहे, क्रिकेट वेडा आहे. शाकिब भाई त्या क्रिकेट प्रेमीने क्रिकेटच्या देवावर सुद्धा आरती लिहून ठेवलेली आहे. तो क्रिकेट प्रेमी म्हणतोय घालीन लोटांगण, तो क्रिकेट प्रेमी म्हणतोय घालीन लोटांगण, वंदीन चरण डोळ्यांनी पाहिले फटके तुझे, पोस्टर लावून आनंद पूजेन भावे ओवाली तो सचिन नामा. तुम्ही हो बॅडमन बॉर्डर, तुम्ही हो, तुम्ही हो बॅडमन बॉर्डर, तुम्ही हो, तुम्ही हो लारा गावस्कर, तुम्ही हो, तुम्ही हो फलंदाज गोलंदाज, तुम्ही हो, तुम्ही हो क्षेत्ररक्षक, तुम्ही हो हरे सचिन, हरे सचिन, सचिन हरे हरे, हरे तेंडुलकर, हरे तेंडुलकर, तेंडुलकर तेंडुलकर हरे हरे. राजापूर या संघाला विनंती करतो टॉस साठी यायचं. राजापूर, आता होणारा सामना राजापूर वर्सेस साई सुपर केल्शी, हा संघ या संघाच्या दरम्यान सामना होणार आहे. आणि साई सुपर केल्शी या संघाने भरपूर मैदान त्याने गाजवलेले आहेत. स्टार स्पोर्ट्स मैदान असेल तिथे सुद्धा मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये फायनल मारलेले आहेत. मुंबईतल्या खेळाडू सुद्धा हरवण्याची कामगिरी साई सुपर या संघाने केलेली आहेत. आणि 26 धावा झालेले आहेत, 27 धावा बनवायच्या आहेत. ऐकवणी लक्ष द्यायचं आहे की 26 धावा झालेले आहेत आणि 27 धावा मात्र बनवायच्या आहेत. आणि कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा मात्र स्पर्धेचा नियम आहे. घड्याळाच्या काठावर चालणार आमची मुंबई आणि मुंबईची शान आपले स्थानिक क्रिकेट, मग ते टेनिस खेळ असू दे किंवा अंडरम क्रिकेट, हा क्रिकेटचा खेळ खूप आवडतो. मग तो टेनिस बॉल ने असू दे नाही तर रबर बॉल ने असू दे, त्याचप्रकारे आमच्या कोकणामध्ये जर तुम्ही आलात नक्कीच मे महिन्यामध्ये, कारण का कोकण मात्र प्रसिद्ध आहे हापूस आंब्यासाठी. कोकण आमचं नक्कीच प्रसिद्ध आहे या समुद्राची, समुद्रासाठी प्रसिद्ध आहे. आणि कोकण मात्र आमचं प्रसिद्ध आहे काजू. सामन्याला सुरुवात फास्ट सामना खेळवायचा आहे. दर्शनला विनंती करतो की सामना थोडा फास्ट खेळवायचा, कारण काय आजच्या सत्रामध्ये 16 संघांनी सहभाग घेतलेला आहे. उद्याच्या सत्रामध्ये आपण 16 संघ नक्कीच पाहणार आहोत, त्यामुळे फास्ट सामना खेळवायचा आहे.
27 धावा बनवायचे आहेत. राजापूर या संघाला विनंती, टॉससाठी यायचं आहे. राजापूर वर्सेस साई सुपर किल्स या संघ. राजापूर या संघाला विनंती, टॉससाठी यायचं आहे. सोनू सोनू थांब थांब. हाफ टॅकल बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पंचाने मात्र अवांतराची धाव दिलेली आहे. बाहेरून कोणत्याही खेळाडू बोलायचं नाही, खेळाडू कोणत्याही खेळाडू बोलायचं नाही बाहेरून. पंच आहेत आमचे, व्हाईट असेल तर व्हाईटच देणार, कारण का पंचांचं आणि शाकिब भाई कैते पंचांचं आणि खेळाडूचं जसं नातं आहे, ते सासूचे आणि सुने जसं नातं असते ना, तसं त्यांचं नातं आहे, कधी त्यांचं पटत नाही. आणि टॉस उडून घ्यायचं आहे. आदम खमसे सरांना विनंती करतो की टॉस उडवून घ्यायचं आहे. राजापूर वर्सेस साई सुपर किल्स या संघामध्ये टॉस होणार आहे. आदम खमसे सरांच्या हस्ते टॉस होणार आहे. राजापूर संघाला विनंती करतो, ऐकवाणी यायचं आहे, टॉस उडवून घ्यायचं आहे. वसीम खमसे सरांचे वडील आहेत. आदम खमसे सरांच्या हस्ते टॉस होणार आहे. बघूया टॉसचा बॉस कोणता संघ होतोय. राजापूरच्या संघाचा ऐकवाणी यायचंय, कारण का आमच्या मान्यवर आले टॉससाठी. लवकरात लवकर ऐकवाणी यायचंय. मॅच जाव्या मैदानाकडे. धाव संघ झाले, दोन धावा फलकावर लगावले गेलेत. स्ट्राईकला बॅटर, स्ट्राईकला बॅटर निखिल, मोठा बॅटर म्हणून ओळखला जातो. हाफ टॅकल बॉल हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झाला गल्लीच्या दिशेने. एक धावेर समाधान. धाव संघ झालेले तीन धावा. शाकिब भाई कैते चेरू मुली मुलांना प्रपोज का करत नाहीत, मुली मुलांना प्रपोज का करत नाहीत. राम राज्यामध्ये शुल्पनकेने प्रभू आम्हाला प्रपोज केलं होतं, तेव्हा लक्ष्मणाने शुल्पनकेचं नाक कापलं होतं. ती भीती मुलींच्या मनामध्ये अजून आहे, म्हणून मुली मुलांना प्रपोज करत नाहीत. जाऊया मैदानाकडे, जाऊया निखिलकडे. आणि बॉलिंगसाठी आहे मयूर, चांगली बॉलिंग मयूर सातत्याने करतो आपल्या संघासाठी. पुन्हा हाफ टॅकल बॉल, पाच फिल्म डिलिव्हरी फक्त ढकललेला आहे. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, डेक्लेच्या झोन मध्ये जातोय. चांगली बॅटिंग करतोय निखिल आपल्या संघासाठी. निखिलला माहिती आहे मोठी फटकेबाजी नाही आपण करू शकत, परंतु कर्णधार आलाय राजापूर संघाचा, कर्णधार आलेला आहे. साई सुपर महेश दादाने विनंती करतोय. आदम खमसे सर टॉस उडून घ्यायचंय. आदम खमसे सरांच्या हस्ते टॉस होणार आहे. साई सुपर वर्सेस राजापूर या संघामध्ये टॉस होत आहे. बघूया टॉसचा बॉस कोणता संघ होतोय. भाग बसंती भाग इज्जत का सवाल आहे. व्हाइट प्लस वन, वन प्लस वन.
राजापुरा संघ टॉस जिंकलेला आहे, लवकरात लवकर निर्णय सांगायचा आहे. धाव संघ झाले 6 धावा, फलकावर लगावले गेलेले आहेत. राजापुर संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. धाव संघ झाले 7 धावा, फलकावर चांगली बॅटिंग करतो निखिल आपल्या संघासाठी. कारण पहिलं षटक चालू आहे, बघा डिफेन्स तुम्हाला खेळ खेळावा लागेल, कारण तशी आउटफील्ड या मैदानामध्ये आहे, तसा डिफेन्स खेळ खेळताना तुम्हाला पार पाडू. निखिल फक्त दिशा देतोय. धाव संख्या झालेली 8, 5 चेंडून 8 धाव, एकही चौकार मारलेले नाहीत, परंतु धावा मात्र 8 झालेल्या, त्यामुळे तुम्हाला फक्त दिशा द्यायची आहे, मोठी फटकेबाजी तुम्हाला करायची आहे. आता मात्र तुम्हाला डिफेन्स खेळ खेळावा लागेल. धाव संख्या झालेली 8, 27 धावाच लक्ष सर्वांच्या कसं धावा उभारलेले आहेत विरसे या संघाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय मयूर. ओहो फक्त दिशा दिल्या, चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. 1 धावेर समाधान. धाव संघ झाले 9 आणि सरासरी सुद्धा नक्कीच पाहिले आपण, 9 ची सरासरी आहे, कारण का 27 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण, म्हणजे पत्तो की खेळ मी एक तुरुप का एकावर क्रिकेट की खेळ मी चक्का आपण पाहिलं, परंतु इथे मात्र इक्का दुक्का नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. फास्ट सामना खेळवायचा आहे. धाव संघ झाले 9, एकही विकेट मात्र अजूनपर्यंत केलशी टू केलशी या संघाने गमावलेली नाही. धाव संघ झाले 9, आता मात्र 12 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आहे. देखने होगा आज की शाम किसके नाम दिल की धड़कन इधर और दिल की धड़कन इधर, काफी रोमांचक मुकाबला देखने को मिलेगा. कारण का आपके सुनने वाले कान, देखने वाले आंखें और महसूस करने वाला दिल थाम के बैठे, क्योंकि मैच में मजा आने वाली. मैच थांबवायचे.
सामना सुरू करायचे. सामना सुरुवात करायची आहे. जे बाहेर खेळाडू आहेत त्यांनी बांधाच्या पलीकडे जायचं आहे. मागचे जे आहेत धावसंघाचे 9 12 चेंडू 18 धावांचं समीकरण आहे. एक वाजा समाप्ती धावसंघाचे 9 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. 27 धावाचं आव्हान. स्ट्राइकला बॅटर निखिल, बॉलिंग साठी आहे अनिल. स्ट्राइक एंडला आहे निखिल. नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये निखिल पारवेची आपण चर्चा करतो ना. हा निखिल बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. बॉलिंग साठी आहे ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. फास्ट सामना खेळवायचा आहे. हो हवेमध्ये चेंडू आहे. नक्कीच कॅचची संधी आहे. काय घडलंय काय बिघडलंय. एक विकेट बहाल झाली असती. नक्कीच टर्निंग पॉइंट असेल. शाकिब भाई कहते चलू टर्निंग पॉइंट असणार आहे. त्यांना का 4 धावा मात्र निघालेले आहेत. एक विकेट सुद्धा म्हणावे लागेल. भरपूर वेळ वाट पाहिली. धावसंघ झाले 13 धावा 1.1 चेंडू. पहिल्या चेंडूवर समाचार मात्र 4 धाव्याचा घेतलेला आहे. निखिलकडे क्षमता आहे. आता मात्र डिफेन्स खेळ निखिलला खेळावा लागेल. हो मोठा फटका मारायचा प्रयत्न. आता मात्र फटका फसलेला आहे. धावसंघ झाले 13 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. पुन्हा सज्ज झालेला आहे. बॉलिंग साठी आहे अनिल. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. स्ट्राइकला बॅटर. शफल झाला आहे. डान्सिंग द ग्राउंड. एकदा पूर्ण एक धावेल समाधान. धावसंघ झाले 14. चांगली बॉलिंग करतोय. चांगला कमबॅक अनिल कडून म्हणावं लागेल. धावा चांगला सेट केले गेले आहेत विरसा संघाच्या. हा प्रकल्प बॉल दिशा दिलेली आहे. धाव काढावे लागतील. बाग बसंती बाग बाग मिलका बाग इज्जत का सवाल आहे. 2 धावा काढलेले. चांगली बॅटिंग करतोय मसूद. आपल्या संघासाठी स्वतः आयकॉन आहे. चेंडू चांगली बॅटिंग करतोय मसूद. बैठक शॉट नक्कीच मसूदच्या बॅट मधून आपण पाहिलं. 2 धावा. धावसंघ झालेले 18 धावा आणि विराट कोहलीचा जर्सी क्रमांक सुद्धा 18 आहे आणि विराजमान झालेला आहे गुणफलकावर विराट कोहली. लोक म्हणतात काय दिले क्रिकेटने आपल्याला. मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हे दिले क्रिकेटने आपल्याला. संपूर्ण विश्वामध्ये ज्याला मास्टर माइंड म्हणून ओळखला तो ना तो MS धोनी दिले क्रिकेटने आपल्याला. युवा पिढी ज्याच्या प्रेम करतो ना तो विराट कोहली दिले क्रिकेटने आपल्याला. जाती धर्म पक्ष भेदाने विखुरलेलं मन क्रिकेटच्या मैदानामध्ये येऊन टाळ्या वाजवतात ना हे दिले क्रिकेटने आपल्याला. कारण का क्रिकेटमध्ये जर स्ट्राईकला मात्र हिंदू समाजाचा असला तर नॉन स्ट्राईकला मात्र मुस्लिम समाजाचा फलंदाज असतो. लेग पंच मात्र बौद्ध समाजाचा असला तर मेन पंच मात्र भंडारी समाजाचा असतो. म्हणजे वेगवेगळ्या जातीतील लोक क्रिकेटच्या मैदानामध्ये एकत्र येऊन खेळ खेळत असतात. त्यामुळे तिथे जाती धर्म पक्ष भेद पाहिला जात नाही. हे क्रिकेट आहे संपूर्ण विश्वामध्ये ज्याच्याकडे ओळखला तो. सर्वात जास्त क्रिकेट मध्ये मात्र खेळला तो मुंबईमध्ये. धावसंघ साहेब 18 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा झालेल्या आहेत.
नऊ धावा, सहा चेंडू आणि नऊ धावा, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा मात्र स्पर्धेचा नियम आहे. लेदर क्रिकेट आनंद देतो, टेनिस क्रिकेट आनंद देत असतो, प्लास्टिकचं क्रिकेट आपण पाहिलं मुंबईमध्ये, रबर बॉलचं क्रिकेट जर आता आपण पाऊस पडल्यानंतर आपण मुंबईमध्ये सातत्याने पाहतो, रबर बॉल क्रिकेट, प्लास्टिक क्रिकेटची सुद्धा टुर्नामेंट मोठमोठे होत असतात. 1 लाखाची टुर्नामेंट सुद्धा प्लास्टिक क्रिकेटच्या आदम सर कैते चिरू मुंबईमध्ये होताना आपण पाहत असतो. आता मात्र बॉलिंगसाठी आलेला आहे गणेश. नक्कीच गणेश सुद्धा नक्कीच नाराज असेल, कारण ती ती कॅच होती, निर्णायक असं कॅच सोडली गेली, कारण का चार धावा सुद्धा त्या कॅचवर आपण पाहिल्या. जर ते चार धावा वाचल्या असतात तर, परंतु क्रिकेटमध्ये जर तर किंतु परंतुला मात्र चान्स नाही. सर्व टीमने सहकार्य करायचं, नंतर नंतरचे मॅचेस मात्र 2 ओव्हरच्या खेळावर जातील, त्यामुळे सहकार्य करायचं आहे. ओहो दाखवा टाकला चेंडू, चांगला पंच केलेला आहे, एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव्यासाठी, धडपड नक्कीच आपण पाहिली आणि धावा मात्र 2 निघाल्या. आता मात्र 5 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण, चांगला असा रंगणारा सामना, दिल की धडकन होणार और दिल की धडकन होणार, काफी रोमांचक मुकाबला. आणि भोला बायकांचा एक सुंदर डायलॉग आहे, पीत नाहीत ग ते मित्रच नालायक त्यांचे, पण तिला काय माहिती की आपला गंगाधर शक्तिमान आहे, आपला गंगाधर शक्तिमान असतो. बघू आता इथे कोण शक्तिमान आहे. धावसंख्या झालेली आहे 20 धावा, 5 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. कुछ के बिना जय जय कार नाही होती, लयरो से डरे बिना नौका पार नाही होती, और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. पंच करायला प्रयत्न आणि निखिलला मात्र परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का, चांगला सामना प्रेक्षकाच्या भेटीला, सामना ऑन आहे. वेस्ट इंडिज टीम के पास आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी खेळण्या के लिए पैसे नाही थे, वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए. बाद में वेस्ट इंडिज टीम आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जीती, बाद में गाना बजने लगा, चॅम्पियन इज द चॅम्पियन, वेस्ट इंडिज इज द चॅम्पियन. अरे जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, अरे जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़े के धाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आता मात्र 4 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आहे. चांगला सामना नक्की तुम्हाला पाहायला भेटेल, दिल की धडकन इधर और दिल की धडकन उधर. पुन्हा एकदा गणेश, ओहो चांगला पंच केलाय, ऑन द राईस केला शॉट, नक्कीच रनआउटची संधी आहे. जाऊया पंचाडकडे आणि हा सुद्धा फलंदाज बाद झालेला आहे. एक धाव चोटी काढलेली, धावसंख्या आता मात्र फलकावर लगावली गेली आहे 21 धावा, 3 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण आहे. म्हणजे एरे एरे पावसा, एरे एरे पावसा, गर्लफ्रेंड खाते पैसा, पैसा झाला खाऊन, बॉयफ्रेंड गेला वाहून, तशी अवस्था चेंडूवर झालेली आहे. तीन चेंडू आणि 6 धावांचं समीकरण आहे. पुन्हा एकदा गणेश, हा प्रगल्भ बॉल, मोठा फटका, माझा प्रयत्न, चेंडू माझा कोल्हापूरला, चेंडू गेला सोलापूरला, काय घडलंय काय बिघडलंय. बघा सामना कुठे होता, 2 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण आहे. 2 चेंडू नक्कीच चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला, स्ट्राइकलाय मसूद. ओहो चांगला शॉट केला, बघू किती धावा निघतील, धावा काढायचे आहेत, 2 धावा काढायचे होता भावा, कारण का ग्राउंड सुद्धा मोठा आहे. डॉट चेंडू, आता मात्र 1 चेंडूवर 6 धावा बनवाव्या लागतील. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य आणि 3 अक्षराचं नशीब उघडण्यासाठी तुम्हाला 4 अक्षराची मेहनत करावी लागणार आहे. बघूया कोणता संघ 4 अक्षराची मेहनत करतोय. प्रियकर आणि प्रियसी, 1 चेंडू 6 धावा, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग, टेन्शन लेने का नाही, टेन्शन देणे का. स्ट्राइकला आहे मसूद, हिरो बनायचं, 1 चेंडू 6 धावा आणि स्वयंसेवक जे आहेत त्यांनी लाईनवर राहायचंय. काल भैरव चे जे स्वयंसेवक आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांनी बाउंड्रीच्या बाहेर राहायचं आहे. 1 चेंडू 6 धावा असं समीकरण आहे. दिल की धडकन इधर, दिल की धडकन उधर. आणि ज्याला हृदय विकाराचा जर आजार असेल त्याने हा सामना शेवटचा चेंडू नाही पाहिला तरी हरकत नाही.
शेवटचा चेंडू आहे, कारण का आपण पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 42 धावा होताना, आम्ही पाहिल्या 6 चेंडूमध्ये 48 धावा होताना सुद्धा आम्ही पाहिलेले आहेत टेनिस क्रिकेटमध्ये। ओहो, हवेमध्ये चेंडू, परंतु परतावा लागेल। जिंकल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत। लढता लढता हरलो जरी, लढता लढता हरलो जरी, हरण्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही, पुन्हा उठेन पुन्हा लढेन, शांत बसायला मी का संत नाही, शांत बसायला मी का संत नाही। रमेश रामचंद्र चिमण यांच्याकडून मात्र देणगी आलेली आहे, 250 रुपयाचा कॅश पे आलेला आहे। सर्वांनी ताल्या वाजवायचे आहेत आणि आता आपण मात्र सन्मान करणार आहोत जे आमचे मान्यवर आहेत, त्यांचा मात्र इनिंग ब्रेक मध्ये